आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता ते आत्महत्या करणार हे जर आधीच ठरलं असेल तर मी तरी काय करणार नाही. तुमच्या बाबतीत मैत्रेयी वाघिण आहे, किसाळलेली वाघिण, आणि कधी तुमच्या नरडीचा घोट घेईल तुम्हाला कळणारही नाही. हे सगळं काय चाललंय? ती आम्हाला घाबरावी म्हणून तिला घाबरवण्याच्या प्रयत्नात आम्हालाच का तिची भीती वाटते? हे सगळं खोट आहे. आम्ही आत्महत्या नाही करणार. आम्ही आत्महत्या आम्हाला मरायचं नाही. बाबा थांब ना. कसा आहेस तू? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी पण अगदी मस्त आहे. पण बाबा, तू इतके दिवस कुठे होतास? अगं, जरा बाहेर गावी जावं लागलं. मला एक नवीन असाइनमेंट आहे, त्याच्यावर काम चालू आहे. पण तू बोलवल्यावर लगेच आलो की नाही? त्यासाठी थँक्स बाबा. पण मला तू सोडून कधीच कुठे जाऊ नकोस. एवढा हट्ट करतेस, फक्त तुझ्यासाठी मी या घरात राहायचा प्रयत्न नक्की करेन. कमलाई, रूपा, कुठे आहात सगळे? पटकन या इथे. काही लोकांचं या घरात येणं मला अजिबात मान्य नाही, हे सांगितलं होतं ना मी. तरी ते लोक या घरात का दिसत आहेत मला? ज्या घरात आपल्याला काडीची किंमत नाही त्या घरात पाऊल टाकण्याची हिंमत करताना लाज कशी नाही वाटत? मला तर वाटतं आता ही जे काय बोलू राहिली ना ती आपल्याला पण लागू पडतं ना. ही आपल्याला तर बोलत नसेल ना. आपण माणूस म्हणून किती निर्लज्ज होत ना हे तिलाही माहितीये. तिच्या बोलण्याचा आपल्यावर काही परिणामच होणार नसेल तर ती आपल्याला का बोलेल ना? नाही, म्हणजे तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. नक्कीच ती ते यशला सुरुवात असेल. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं? काय झालं तैसे? ज्या लोकांचं तोंड बघणं मला अजिबात मान्य नाही ते लोक माझ्या समोर असताना काय झालं म्हणून विचारताय तुम्ही? कोणी बोलवलंय यांना आणि का बोलवलंय? आणि कोणी बोलवलंच नसेल. बाबा काही स्वतःहून या घरात आलेलं नाहीये, मीच त्याला बोलवलंय. शक्ती, तुला काय गरज होती असं करण्याची? काही माणसांपासून लांब राहायचंय सांगितलं होतं ना तुला? अगं, पण तो माझा बाबा आहे ना, तो इथे येणार नाही मग कुठे जाणार? कुठेही जाऊ देत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण इथे येता कामा नये. जशी तू माझी आई आहेस तसा तो पण माझा बाबा आहे ना. आणि तुम्ही दोघही मला माझ्या जवळ हवे आहात. शक्य नाही. तो माणूस नात्याने जरी तुझा बाबा लागत असला तरी बाप म्हणून त्याने कधीच कुठली जबाबदारी पार पाडलेली नाहीये. आणि माझ्यावर विश्वास बसत नसेल तर विचार कमला आईला, तीच तुला काय ते सांगेल.
तूच तिला विचार ना, जे काही बोलते ते तिला पटलंय, ती स्वतःच तुला सांगेल. मला तरी वाटतंय शक्ती अगदी बरोबर बोलतीये. हो ना, शक्तीला जर साहेबांची गरज आहे तर त्यांनी इथं राहायलाच हवं. अति होतंय, अति होतंय हे सगळं. तुम्ही सगळे एकमेकांना सामील आहात, पण काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि आता शेवटचा बजावून सांगते, ज्या माणसांचा या घराशी काहीही संबंध नाही त्या माणसांनी माझ्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोब या घरातून निघून जावं. आणि तसं जर घडलं नाही ना, तर यापुढे जे काही घडेल त्याला मी जबाबदार असणार नाही. हा तुझा फायनल निर्णय? हो. नक्की ना? पुन्हा पुन्हा मला तोच प्रश्न विचारून माझा अंत पाहू नकोस. काही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाहीये, सांगितलं ना एकदा? ठीक आहे, तुझा एवढा छट्ट आहे ना, तर मग बाबा तू तुझं सामान घेऊन निघत जा. मलाही आता इथे थांबायचं नाहीये. या घरात तुझं काय काय सामान आहे ते तुझ्या लक्षात आहे ना? तुझी एकही वस्तू इथे राहायला नको. नाही राहणार, मी माझ्या सगळ्या गोष्टी घेऊन जाईन. या घरात तुझ्या काय काय गोष्टी आहेत त्या तू सांगू शकतोस का? माझं काय असणार आहे, बॅग पण अनपॅक केली नाही अजून, आलो तसा जातो परत. मग आईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं काय? ते पण तू घेऊन जायला हवंस ना, ते तुझ्यामुळेच आहे ना. तू जर या घरात नकोस तर मग तुझ्या नावाचं मंगळसूत्र या घरात नसायलाच पाहिजे. बरोबर बोलतीस तू. मग तू पण आता फक्त बोलत बसू नकोस, जा आणि पटकन ते मंगळसूत्र घे. बाबा हो पुढे.